नमस्कार, स्वागत आहे तुमचं सुनाज फूड कॉर्नरमध्ये। पाकातील तिळाचे लाडू कसे बनवायचे हे आज आपण पाहणार आहोत। महिनाभर टिकणारे आणि अतिशय खुसखुशीत असे हे लाडू तयार होतात। चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण तिळाच्या लाडूसाठी लागणारे साहित्य बघूया। इथे मी 1 कप पांढरे तीळ घेतले आहेत, 1 कप गूळ घेतला आहे, तो बारीक चिरून घेतला आहे। त्यानंतर 1 चमचा साजूक तूप इथे मी घेतलेला आहे आणि 1 चमचा पाणी घेतला आहे। तिळाचे लाडू बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण तीळ भाजून घेऊ। कढई मंद आचेवर ठेवली आहे, यामध्ये घेऊयात 1 कप पांढरे तीळ। तीळ आपल्याला मंद आचेवर सतत हलवत चांगले खमंग भाजून घ्यायचे आहेत। गॅस मंद आचेवर ठेवायचा आणि सतत हलवत राहायचे, म्हणजे ते एकसारखे भाजले जातात। तडतड उडू लागले की समजायचे तीळ भाजत आले, तर आपले तीळ भाजून झाले आहेत। भाजलेले तीळ एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि आता गुळाचा पाक बनवायला घेऊ। गुळाचा पाक बनवण्यासाठी कढई मंद आचेवर ठेवली आहे, यामध्ये 1 कप बारीक चिरलेला किंवा किसलेला गूळ यामध्ये घालूया आणि यामध्ये 1 टेबलस्पून पाणी आणि 1 टेबलस्पून साजूक तूप घालूया आणि मंद आचेवर हा गूळ आपल्याला सतत ढवळत संपूर्णपणे विरघळवून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये अजिबात खडे राहता कामा नये। 1 ते 1.5 मिनिटातच गूळ संपूर्णपणे विरघळला आहे। आता याला मंद आचेवर सतत ढवळत 2 मिनिटं शिजवून घ्यायची आहे। 2 मिनिटातच बघा, पाकाचा रंग डार्क झाला आहे, त्याच्यावर फेस दिसू लागलाय। याला आता तपासून बघू। वाटीमध्ये साधं पाणी घेऊन पाकाचे 2 ते 3 थेंब टाकले। आता हा पाक गोळा करायला जातोय, तर गोळा होत नाही आहे, विरघळून जातोय, याचा अर्थ पाक अजून सैल आहे, अजून थोडस शिजवण्याची गरज आहे। गुळाचा पाक पटकन तयार होतो, त्यामुळे खूप नाही अगदी मिनिटभर मंद आचेवर याला शिजवून घेऊ। मिनिटभराने पुन्हा तपासून बघूया। आता मी हा पाक गोळा करायला गेले तर याची गोळी तयार होते, अगदी जेली कशी असते तशी गोळी तयार झाली आहे। हाताला चिकटत नाहीये, तर हा मऊ पाक तयार झाला। आपल्याला असाच पाक लाडूसाठी हवा आहे। गॅस मी बंद केलाय। आता या पाकामध्ये भाजून घेतलेले तीळ घालायचे आहेत। तर जेव्हा तिळाचे लाडू बनवतो तेव्हा आपल्याला मऊ पाक लागतो। गॅस बंद ठेवायचा आहे आणि हे तीळ पाकामध्ये चांगले एकजीव करून घ्यायचे आहेत। हे बघा, तीळ चांगले मिक्स झाले आहेत। तुम्हाला वाटेल हे मिश्रण किती सैल आहे, लाडू वळले जातील का? पण हे जसं जसं थंड होईल तसं तसं त्याला बाइंडिंग येत जाईल। आता मी कढई गॅसवरून खाली घेतली आहे आणि मिश्रण एकजीव झालं आहे। कढईच्या खाली अशा प्रकारे आपल्याला नॅपकिन ठेवायचं आहे, त्यामुळे यामधलं जे मिश्रण आहे ते बराच वेळ गरम राहते, लवकर थंड होत नाही आणि लाडू सुद्धा वळल्या जातात। गरम असतानाच लाडू वळायचे आहेत। हाताला थोडस पाणी लावून याचे लाडू वळून घेऊयात। सुरुवातीला मिश्रण खूप गरम आहे, त्यामुळे हाताला पाणी लावावंच लागतं। सुरुवातीलाच अगदी गोल गरगरीत लाडू बनवण्याची गरज नाही आहे,
असा पटपट लाडू वळून घ्यायचा, सुरुवातीला गोलाकार नाही द्यायचा। जर आपण सुरुवातीला गोल आकार देत बसलो तर कढईमधील मिश्रण लवकर थंड होईल आणि शेवटी शेवटी लाडू व्यवस्थित गोल बनणार नाहीत। तर इथे बघा, मी सगळे लाडू करून घेतले आहेत, मिश्रण अजूनही गरम आहे। सगळे लाडू तयार करून घेतले आहेत। हात धुवून परत या ओबड धोबड लाडूला चांगला गोलाकार द्यायचा आहे। लाडू अजूनही थोडेसे गरम असल्यामुळे अगदी गोल आकार देता येतो। तर बघा, अगदी गोल घरघरी तिळाचा लाडू तयार झाला। अशा पद्धतीने आपण सगळे लाडू तयार करून घेऊ। तर बघा, इथे मी सगळे लाडू तयार करून घेतले। अगदी खुसखुशीत पाकातले तिळाचे लाडू कसे बनवायचे ते आज आपण पाहिले। तर या संक्रांतीला तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा आणि कशी वाटली ती मला कमेंट्स करून नक्की सांगा। तुम्हाला जर का माझी आजची रेसिपी आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।